बातम्या आपण बघतोय. विशाल अग्रवालचे महाबळेश्वर मधील हॉटेल अवैध असल्याचा आरोप होत आहे. 10 एकर जमिनीवर अवैध हॉटेल उभारल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. परवानगी नसतानाही पंचतारांकित हॉटेल उभारलं असं तक्रारदारांनी म्हटलेलं आहे. विशाल अग्रवाल संदर्भातली महत्वाची ही बातमी. नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात इथं बार चालू आहे. ज्या निष्पाप दोन लोकांचा जीव गेला दारूच्या पायी, त्यांच्याच मालकांचा इथं राजरोसपणे बार चालू आहे, तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते की सदर ही जागा ही आश्रमासाठी आरक्षित होती असे कळते. तर त्याच्यावरती अभ्यास करून कारवाई करण्यात यावी. अवैध बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि लीज प्रॉपर्टी ही शासनाकडून त्यांनी घेतलेली आहे असं असताना सुद्धा आणि त्याच्यावर बांधकामाची परमिशन ही ठराविक असताना सुद्धा मोठं हॉटेल 5 स्टार उभारले काय सांगाल? या ठिकाणी या कार्यालयसुद्धा त्या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामच्या अनुषंगानं तक्रारी प्राप्त आहेत. त्याबाबत या कार्यालयानं दिलेल्या परवानगी आणि सध्या जागेवरची असणारी परिस्थिती याची सर्व खातरजमा करून तपासणी करून याबाबत योग्य तो उचित कारवाई करण्यात